मराठा समाजाला सरसगड आरक्षण मिळावं याकरिता मनोज जारांगे पाटील यांची लढाई सुरूच आहे आपल्यासोबत जारांगे पाटील आहेत दादा पंधरा तारखेपासून मराठा समाजाचं मागं असले मग तपासण्यात या तपासण्यात येणार आहे आणि हा अहवाल महिन्याभरात येऊन एक महिन्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं नाही ते अहवालाच्याबद्दलचं आमचं काहीच म्हणणं नाही मराठा समाजाच्या ओबीसीत नोंदी सापडल्यात मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाज याच्यासाठी हा संघर्ष की आरक्षण कुठं आम्ही नाकारलेलंच नाही आम्ही कधी म्हणलोच नाही नाकारलं आहे परंतु ते एन टी वीजेंटी सारखं टिकणार आहे की यावर सरकारकडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही त्यामुळं त्याच्यावरती आम्ही काय बोलायचं आहे त्यापेक्षा आमच्या इथं नोंदी सापडल्यात आमच्या पोरांचे प्रचंड हाल व्हायला लागले आम्हाला ह्या आरक्षणासाठी लढाई आणि आम्ही ती लढवतो आहे वीस जानेवारीला आम्ही मुंबईला जाणार आहे जर नाही त्याच्या आत दिलं तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असं म्हणले की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे आता काय विरोध करता आमच्या नोंदी सापडल्या तर आम्ही गोर आरक्षणात घेऊ ना आता कोणचा विरोध कोणचा विरोध झाला नोंदी सापडून तुम्ही विरोध करणार असाल तर कसं नेते समजायचं तुम्हाला सर्व समाजाचे समावेशक नेते आम्ही समजायचं कसं नोंदी सापडलेला असून तुम्ही म्हणताय देऊ नका घेऊ नका ही दादागिरी झाली याला दादागिरी म्हणतात आम्ही घेऊ आणि ओबीसीतूनच घेऊ वीस तारखेची कशी तयारी चालू आहे राज्यभराचा तुम्ही आढावा घेतला आहे का हो अंतिम टप्प्यात आहे आमची तयारी आढावा घेतला आहे परंतु आम्हाला माहिती मिळाली सरकारच्या काही यंत्रणा कामाला लागल्यात नोंदी का ही किती गाड्या येणाऱ्या का हे शोध चालू त्यांनी काय आकडा दिला आम्हाला नाही माहिती आणि त्यांचा आकडा खोटा ठरणार इतक्या मराठ येणार आम्हाला माहिती झाल्याप्रमाणे मग आम्ही गुपित ठेवलं आहे तुम्ही गुपित तपासणी चालू केली आकडे किती आकडा घ्यायला <laughs> तुमचा आकडा खोटा ठरवणार मराठी कारण आम्हीसुद्धा सुद्धा माहिती सांगणारच नाहीत सा आणि व्हॉट्सअप फेसबुकला बी टाकणार नाहीत किती येणार आहेत आम्ही वीस जानेवारीला जे पावसाच्या जा जा दिवसापर्यंत करोडत होणार सुरुवातीला थोडी थोडी असली तरी पावसाच्या टायमाला करोडत होणार आणि हे दाखवून देणार आम्ही करोडोत मुंबईत करोडो समाज मुंबईला जाणार आहे आरक्षण घेऊनच येणार का त्या क्षमाघर येणारच नाही असं ठाम निश्चय मराठण्याचा झालेला आहे कारण तुम्ही किती दिवस येड्यात काढणार आहेत आज देतो उद्या देतो ह्या नोंदी काढतो त्याच्यानंतर अहवाल घेतो त्याच्यानंतर दुसरा घेतो अहवाल मग कायदा पारित करतो सगळं झालं तरी देत नाहीत आम्हाला पर्याय नाही मुंबईकडे गेल्याशिवाय किती दिवस आणण्या आम्ही तरी सहन करायचा आम्ही तुम्हाला सरळ सरळ सांगतो त्यांनी दिलेले जे आकडे आहेत त्यांच्या इतर लोकांनीही सांगितलेले नाही आहेत कसं जायचं कुंकडून जायचं हो हे जाहीर सांगतो मी सुद्धा आम्ही सुद्धा वेळेवर बाहेर पडणार सगळे या आंदोलनादरम्यान तुम्ही ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास केला म्हणजे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना काल त्यांची शिवसेनाही भेटली बानाही भेटला आणि ते मुख्यमंत्री म्हणून पुन्हा काम पाहणार आहेत आरक्षणाबाबत त्या बाबतीत त्यांनी अजूनही ठोस भूमिका घेतली पाहिजे लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय का त्यांनीच डिसेंबरपर्यंतच देऊ म्हणलेली होती आमचा नावीला जे आम्हाला मुंबईकडे जावं लागलं नावीला जाणं नावी लागणं ठीक आहे हरकत नाही परंतु काय असतं आंदोलक म्हणून जबाबदारी आहे आपली की सरकार चालवते त्यांच्याकडे पालकतो ते विश्वास ठेवावाचं लागतो तसा विश्वासही वीस विश्वास जानेवारीच्या आत देतील नाहीतर आम्ही मुंबईकडे निघालेलोच येतो आता आणि करोडोत निघालेत सुरुवातीला जरी थोडे 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 जशी मध्ये मधी सहभागी होतील मुंबईजवळ येताना तुम्हाला फाट दिसले पाहिजेत लोक करोडोत देशात झालं नसेल इतकं आंदोलन इतक्या जोरात ताकतेनं मराठी आमरण उपोषण करायसाठी मुंबईला येणार आहेत माझ्यासह मराठा समाज लोकशाहीनं दिलेला आम्हाला आहे त्याप्रमाणे सगळा मराठा समाज आमरण उपोषण करायसाठी मिळेल त्या वानानं मुंबईकडे निघालेला आहे आणि मराठ्यांनी आहेत ते सगळे वाहनं घेतलेली सगळे एक बी मराठा स्वतःच्या पोराच्या न्यायासाठी घरी थांबत नाही कारण आमची काही वाईट भूमिका नाही ना स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी ही लढाई सुरू आहे आणि घराघरातला मराठा ताकतेनं बाहेर पडणार आहे तुम्हाला वीस जानेवारीला दिसेल वीस जानेवारीला मिळेल त्या वाहनांनी मराठी मुंबईला जाणार आहेत आणि आरक्षण घेऊनच येणार आहेत आणि तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अजूनही जारंगे पटलांचा विश्वास आहे असं त्यांनी बोलून दाखवले कॅमेरामॅन अमित सह संजय सरवदे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं